सोच गेल्यावर सगळ्याच खुश झालो. चांगलं वाटत, एक आत्मविश्वास पण वाढतो आणि असं वाटतं की देव पण आपल्या सोबत आहे. आपल्याला कष्ट खूप घ्यावे लागणार आहे, पुढचे वाटचाल काही सोपी नाहीये. ताकद आपल्या सोबत आहे, ते म्हणजे पवार साहेब. त्याच्यामुळे दुसरं काही नसलं तरी आपण इथं विजयी होऊ शकतो आणि फक्त पवार साहेबांमुळे. उपस्थित असलेले आपले तालुक्याचे अध्यक्ष अशोक बापू, आपले राजेंद्र बापू कसम, आपल्या माळेगावची सगळी टीम आणि इथं उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी, वडील दादी मंडळी आणि माझे तरुण मित्रांचं. खरं तर तुम्हाला आधीपण मी सांगितलं आहे, तुम्हाला ही माहिती आहे की पवार साहेबांचं विशेष प्रेम हे माळेगावकर. आज पवार साहेब माळेगावमध्ये राहतात. महत्वाचं म्हणजे आज आपण इथं माळेगावपासून सुरुवात केली वर्षापैकी. कनेरी मध्ये सकाळी नारळ पडला आणि मग पहिली आजची सभा इथं माळेगावमध्ये झाली. पवार साहेबांनी पण तशीच त्यांची सुरुवात केली. आपण पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सुरू जायचा प्रयत्न करतोय. आणि विशेष म्हणजे आजच ते माळेगावमध्ये येत आहेत परत एकदा. पवार साहेब निघालेत पुण्यावरून, कधी आता या तासभरात ते आपल्या माळेगावमध्ये येणार आहेत आणि आज आपण इथून सुरुवात करू. जेवढी चांगली सुरुवात झाली आहे, सकाळी आम्ही बापू आम्ही मारुती नायकचं दर्शन घेतलं कनेरीमध्ये. तिथून आम्ही माळावरच्या देवीवर कडे आम्ही जात होतो गाडी. असा माळवा गाडीचा बंगूस आहे गेला. एवढ्या दिवसानंतर आपण परत एकदा आपली एक यात्रा इथं सुरू केली आहे. गावभेट गौर आहे त्याला आपण नाव स्वाभिमान यात्रा दिली. पण सुरुवातीला एकतर कनेरीला आपण दर्शन घेतलं, तिथून आपण माळावरच्या देवीवर जात होतो. जाता जाता सकाळी सकाळी रस्त्यावरून मंगूस असा आडवा गेला. पुन्हा एवढं खुश कधीच आजपर्यंत बघितलं नाही. मंगूस गेल्यावर खुश झाले आम्ही सगळेच खुश झालो. पण ते योगायोग म्हणा ते काय म्हणा किंवा काय लोकांचा विश्वास असतो पण कुठंतरी एक चांगलं वाटलं, एक आत्मविश्वास पण वाढतो आणि असं वाटतं की देव पण आपल्या सोबत आहे. आणि त्याच्यामुळं कुठलेही संकट येऊ दे, काहीही होऊ दे, आपल्याला एक लढायची ताकद मिळते. आणि तुमच्यासारखे सगळे कार्यकर्ते जर असले तर अजून आमचं पाठबळ वाढतं आणि आपण चांगलं काम तसं करू शकतो. माळेगावमध्ये आपले कार्यकर्ते मी खऱ्या अर्थानं सांगतोय खूप चांगले, सगळे खूप हुशार आहेत. प्रॉब्लेम काय की सगळेच एवढे हुशार आहेत तेच आता आमचे आमचे पक्ष. त्याच्यामुळं हा एक चांगला विषय आहे. पण जर आपण सगळ्यांनी काय कुठल्याही कुटुंबामध्ये पण गोष्टी होत असतात, आमचंच खूप कुणाच्याही कुटुंबामध्ये अशी काही गोष्टी होत असतात की सगळ्यांना एकमेकांवर प्रेम आहे हे पण तेवढंच नक्की, हे पण तेवढंच फॅक्ट आहे. सगळे आपण पवार साहेबांसाठी एक झालो, सगळे आपले विषय बाकीचे सोडून या माणसासाठी म्हणजे पवार साहेबांसाठी आपल्याला काम करायचंय हा हेतू आपण डोळ्यासमोर घेऊन आपण सगळे इथं आलोय. त्याच्यामुळं एकतर आपले काही तरुण कार्यकर्ते आहेत त्यांनी अतिशय सुंदर देखणं असं क्रिकेटचं मैदान घेतलं ते गाजवलं, लोकांना ते लागलं म्हणजेच आपण समजून घ्यायचं की यशस्वी झालो. अनेक ठिकाण लोक नंतर तुम्हाला कॉपी करायला वेगळा भाग, पण तुम्ही ते ओरिजिनल केलं, लोकांना ते आवडलं. सगळ्या महाराष्ट्रातून तिथं सगळे खेळाडू आले, ते खेळले आणि चांगलं ते मैदान घेऊन नंतर आपण महिलांचा एक कार्यक्रम घेतला. आपली सुरुवात माळेगाव पासून झाली, तिथं पण सुरुवात माळेगाव पासून झाली. तिथं पण तुम्ही सगळ्यांनी मिळून
जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद. म्हणजे माझ्या अपेक्षाच्या पलीकडे तो कार्यक्रम झाला. ठीक आहे, काय अडचणी असतात तो कुठं येत नसतात. जेव्हा आपण काम करत असतो मगच काही ना काहीतरी होत असतं. तरी पण एवढे महिला तिथं आले, मोठ्या प्रमाणात आपण तिथं त्यांना मदत केली, त्यांना मार्गदर्शन केलं. जनसंगमन रही होती गावात बसेस आलत्या 10-10 पैकी 2 भरून गेल्या. 8 लेडीज आपल्या म्हणजे पूर्ण कार्यकर्त्यांनी पूर्ण प्रत्येक ह्याच्यातून महिला करायला गेले ना की कार्यक्रमाला आपण त्यांच्यासाठी गाड्या पाठवले नव्हते. काय नाही, स्वतःच्या खर्चावर स्वतःच्या पैशावर ते तिथं आपल्या कार्यक्रमासाठी आले. तर कार्यक्रम एवढा चांगला झाला माळेगावचा की तिथं आपल्याला आम्हाला सगळ्यांना विचार आला की असाच कार्यक्रम आपण बारामतीमध्ये सगळीकडे घेतला पाहिजे. ते तुमच्यामुळे झालं आणि आजच्या बारामतीमध्ये आता आपण असे कार्यक्रम घेणार आहे. लवकरच नंतर आपण शहरामध्ये तसा कार्यक्रम घेणार. आता लवकरच आपण सोमेश्वर भागात बापूंच्या भागात आपण असा एक कार्यक्रम साधारण 17-18 तारखेला आपण तो घेणार आहे. मग दर 10-12 दिवसाला कुठेतरी आपण बारामतीमध्ये जिल्हा परिषद गणवाईज आपण तो कार्यक्रम घेऊ. कारण आता कार्यक्रमाला मेळ बसलाय, भरपूर महिलांचा विशेष करून प्रतिसाद आपल्याला मिळतोय. आपल्या गावातील मग आपल्याला कष्ट खूप घ्यावे लागणार आहे. पुढचे तुमचे वाटचाल काही सोपी नाहीये. आपल्याला काही ग्रहित धरून पुढे जाता येणार नाही. खूप 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 कष्ट आहेत काँग्रेस आहे, खूप कष्ट आहेत. त्याच्यामुळं आपल्याला 1% पण थोडं रिलॅक्स होऊन चालणार नाही. आपल्याला असं कष्ट घ्यायचे जसे की पुढचे उमेदवार जे होते तेच आहेत. जे काय चाललंय हे आपण विसरून गेलं पाहिजे. जे आपल्याला पूर्वी वाटायचं तसंच होणार आहे आणि तेवढ्याच ताकदीने आपल्याला तिथं उतरावं लागेल. आज आपल्याकडं विषय नाही आहे, आपल्याकडं खूप काय काही नाही आहे, पण ते ताकद आपल्यासोबत आहे ते म्हणजे पवार साहेब. त्याच्यामुळं दुसरं काही नसलं तरी आपण इथं विजयी होऊ शकतो आणि फक्त पवारसाहेबांमुळं, पवारसाहेब आपल्या सोबत असल्यामुळं बारामती आणि महाराष्ट्राची जनता आपल्यासोबत आहे आणि लोकशाहीमध्ये जनता सगळ्यात महत्त्वाचा तो घटक असतो. तो आपल्यासोबत असल्यामुळं आपल्याला थोडा आत्मविश्वास देतो की आपण पण इथं चांगलं काम करू शकू. स्वाभिमान यात्रा आपण हे नाव का दिलं, कारण तुम्ही सगळे राजकारण महाराष्ट्रातलं बारामतीतलं तुम्ही बघत असाल. आपण सगळे सुरुवातीला का उतरलो, आपण सगळे का आलो या क्षेत्रामध्ये. आपण अनेक लोक कच्ची इथं नव्हतो, हे आपलं क्षेत्रच नव्हतं. आपण आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असायचो, आपली आपली कामं आपण करायचो. पण आपण पवारसाहेबांचे चाहते होतो आणि आपल्याला या वयात कोणतरी पवारसाहेबांना त्रास देते हे आपल्याला आवडत नव्हतं, ते आपल्याला बघत नव्हतं. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आपण सगळे इथं आलो, एक झालो, काम करायला लागलो हे विसरून चालणार नाही. स्वाभिमान यात्रा आपण हे नाव का दिलं, कारण पवारसाहेबांचा स्वाभिमान नेहमी त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य स्वाभिमानाने जगले. त्यांच्या हिशोबाने ते जगत आले आणि जेव्हा त्यांच्या स्वाभिमानावर काहीतरी कलंक लागू शकतो अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होती तेव्हा आपण सगळ्यांनी जागा व्हायला पाहिजे आणि पवारसाहेबांचा स्वाभिमान जिथं होतं तिथंच आपण ठेवला पाहिजे. त्यांचा स्वाभिमान 1.5% पण कमी आपण गुण द्यायचं नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकलेले नाही, पवारसाहेब कधी दिल्ली समोर झुकले नाहीत आणि त्यांचा स्वाभिमान, आपला स्वाभिमान आपण इथं ठेवला पाहिजे, जपला पाहिजे. त्याच्यामुळं आपण या यात्रेला स्वाभिमान यात्रा असं एक नाव दिलंय. आणि तेव्हा पण मला वाटायचं, पण तेव्हा पवारसाहेब एवढ्या मोठ्या मतदारांनी सुप्रियाताई विजयी झाले, पण पवारसाहेबांना हरताना मला तरी ते पगवणार नाही आणि मला वाटत नाही की तुम्हाला पण ते पगवेल. पवारसाहेब बारामतीमध्ये जर
थोडंपण जर बॅकफूटवर गेले जातीवादी पक्ष आहेत, पलीकडचे जे महायुतीतले जे पक्ष आहेत त्यांची 50-60 वर्षाचं एकच स्वप्न आहे की पवार साहेबांना बारामतीमधून हरवायचं. लोकसभेच्या वेळीस पण भाजपचे नेते इथं आलेले संयोग सोसायटीच्या बाहेर असं चुटके मारून ते म्हणाले की पवार साहेबांना आम्हाला इथं वाढायचं आहे, हरवायचंय. पण जोपर्यंत तुमच्यासारखे कार्यकर्ते इथं आहेत ते शक्य नाहीये. आणि आपल्याला ते परत एकदा आता विधानसभेनं आणि इथून पुढे सगळ्या निवडणुकांना आपल्याला ते दाखवून द्यावं लागेल. एक काय ही आपली सुरुवात आहे. लोकसभा झाला आपली सुरुवात तर एकदम वरपासूनच झाली. लोकसभा झालं आता विधानसभा, नंतर जिल्हा परिषद येईल, कारखान्याचं इलेक्शन लवकरच येईल, आपल्याला आपले नगरपालिकेचं इलेक्शन असेल, जिल्हा ग्रामपंचायतीचं इलेक्शन असेल, सगळे निवडणुका आपल्याला ताकदीने लढवावे लागतील, सगळे संस्था आपल्याला आपल्याकडे घ्यावे लागतील आणि मग ते आपण पवार साहेबांना द्यायचे आणि जो काही निर्णय तो घेतील आपल्याला सगळ्यांना तो मान्य असेल. पण जेव्हा आपण थोडी ताकद लावू, आज आपल्याकडे एक लोकसभा आहे, आपल्याला सगळ्यांना ह्याचा विचार करावा लागेल. जेव्हा बाकीचे सगळे संस्था आपल्याकडे येतील, पवार साहेबांच्या विचाराचे उमेदवार जेव्हा तिथं निवडून जातील, मग तुम्हाला सगळ्यांना पण तिथं संधी मिळेल. आपले कार्यकर्ते पण थोडं तिथं मजबूत होतील, त्यांना पण काही ना काहीतरी तिथं पदं चांगली मिळत जातील. आणि ही तर आपली सुरुवात आहे, हे पण लक्षात ठेवा. आपल्याला अजून खूप पुढे जायचं आणि इथून आपण तसं सुरुवात करतोय आणि आपण पुढे जायचा प्रयत्न करतोय. काही काही वेळेला ठीक आहे, काही गोष्टी होत असतील, त्याच्यामध्ये मी पण कुठंतरी कमी पडत असतील. आणि जेव्हा आपण सगळे एकत्र येऊ, एकत्र जेव्हा आपण काम करू, मगच कुठंतरी ते चांगलं काम होत असतं. साधं जेवण बनवत असताना आपल्याला काहीतरी गोड लागतं, तिखट लागतं, सगळं लागतं, मग आपले ते डिश चांगली होते. असा हा प्रकार आहे माळेगाव. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की सगळं आपण बाजूला सोडलं पाहिजे. आज आपण ही स्वाभिमान यात्रा काढली आहे ती फक्त आणि फक्त पवार साहेबांसाठी आपण काढलेली आहे. आपण सगळे पवार साहेबांसाठी आपण इथं काम करत आलोय आणि हे पवार साहेब आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि पुढे इथून पुढे आपण कामं करत राहिली पाहिजे. पवार साहेबांचे विचार आपण लोकांपर्यंत पोचवले पाहिजे. आज खरं तर आपण नाव दिलं स्वाभिमान यात्रा, पण ही एक आपली गाव भेट दौरा आहे, संपर्क दौरा आहे, सुसंवाद दौरा आहे. आपण ह्याच्या आधी पण आभार दौरा घेतलेला, तेव्हा पण आपण शेवट माळेगावमध्ये केलेली, आता सुरुवातच आपण इथून करतोय. फक्त आभार दौरा लोकसभेला परत एकदा तुम्ही सगळ्यांनी सुप्रियासाईंना एवढ्या मोठ्या मतपरीक्षांनी निवडून दिलं त्याबद्दल परत एकदा मनापासून आभार. तुमच्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. करू शकतात आणि त्यांच्याशिवाय दुसरं कोणच विकास करू शकत नाही हे खूप चुकीचं आहे. कारण पवार साहेबांनी खऱ्या अर्थानं बारामतीचा विकास केला, मग शिक्षण संस्था असतील, पाण्याचे सगळे योजना असतील, माळेगाव कारखाना असतील, इथपर्यंत आणायचं त्यांचं कष्ट असेल, सोमेश्वर कारखाना असेल, अनेक इथले शिक्षण संस्था असतील ते त्यांनी वाढवले. पुरंदर उत्साही, जानाई शिरसाई, नांदरा धरण, अनेक पाण्याचे स्कीम, लिफ्ट इरिगेशन स्कीम त्यांनी इथं आणले. माळेगाव बुद्रुकमध्ये आज आपण आहे, पण माळेगाव खुर्दमध्ये पण आज जे तिथं आपल्याला पाणी दिसतं ते फक्त आणि फक्त पवार साहेबांच्या त्यांच्याच सहयोगामुळे ते पाणी आपल्याला तिथं दिसतंय. मग नंतर त्यांनी MIDC आणली, रोजगार आपल्या मुलांना मुलींना तिथं उपलब्ध करून दिला. पण अनेक वर्षामध्ये नवीन इंडस्ट्री तिथं बारामतीमध्ये नाही आली, त्याच्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांवर परत एकदा काम करावं लागेल. नवीन इंडस्ट्री बारामतीमध्ये कशी हे आपल्याला बघावं लागेल. नवीन जे काय पाण्याचे वाड्या वस्ते राहिले, तिथं पाणी पोचायचं राहिलंय, तिथं आपल्याला पाणी शेवटपर्यंत कसं नेता येईल हा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. नवीन रोजगार मुलांसाठी मुलींसाठी इथं उपलब्ध करून कसा देता येईल हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्या पद्धतीने आपल्याला पवार साहेबांचे विचार, पुरोगामी विचार, शिवशाहू फुले आंबेडकर साहेबांचे विचार घेऊन आपल्याला पुढं जावं लागेल आणि आपण असं जाणार. आता महत्त्वाचं म्हणजे मी पण बऱ्यापैकी फिरलोय,
माझं पण कॉलेज बाहेर झालं, मी पण खूप काही काही बघून आलोय. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला एक शब्द इथं देतो की जर तुम्ही पवार साहेबांच्या विचारांच्या उमेदवाराला जर संधी दिली आणि जर पवार साहेब आपल्या पाठीशी असले, दूरदृष्टी असणारा नेता जर आपल्या पाठीशी असला असले, तर मग 100% आजपर्यंत जो इथं विकास झालाय त्याच्यापेक्षा जास्त विकास आपण करून दाखवू. एवढंच मी तुम्हाला इथं माझा शब्द देतो. तुम्ही आज चांगला आम्हाला प्रतिसाद दिला. आज आमचा पहिलाच दिवस आहे. आज माळेगावमध्ये लोकसभेला 4 लोक जमत होते. आज बऱ्यापैकी इथं लोक जमले, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार, खूप खूप धन्यवाद. परत एकदा इथं आल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.